वेरी गुड मॉर्निंग टू ऑल डियर स्टूडेंट्स, आई वेलकम यू ऑल इन द लेक्चर ऑफ बिजनेस इकोनॉमिक्स. इन द टूडेज लेक्चर वी आर गोइंग टू कंटिन्यू विथ अवर कंसेप्ट दैट इज रेंट. इफ यू लिसन माई अर्लियर लेक्चर, यू ऑलरेडी कंप्लीटेड द कंसेप्ट ऑफ रेंट एंड द थेरीज ऑफ रेंट, वेयर वी फोकस्ड ऑन क्लासिकल थेरी. बट ऑन द टूडेज लेक्चर वी आर गोइंग टू लर्न अबाउट द मॉडर्न थेरीज. Because when you focused on the classical theories, you are aware about that particular classical theory is applicable for the agriculture land only. But nowadays, the use of land is not limited for the cultivation. The land is used for various purpose, for the building purpose, for the commercial purpose, for the industrial development, number of uses are there. And hence, as per the use, the rent also changed, and these explained by some modern economics under the title of modern theory of a rent. In this slide you can see that what is the rent it means. In the modern economic uses, rent is represented as difference between total return to the factor of production, that is land, labor and capital, and its supply price. According to Boulding, economic rent may be defined as the payment made to the factor of production in the excess of minimum amount is necessary to keep the factor in the present occupation. With some definition of the rent is given. Now some modern economists like John Robinson, Boulding, Stigners, Shepherds, and the opinion that the Ricardian theory is too closely to related to the land and it is applied for the agriculture only. But what about the land which is used for the commercial purpose or the non-agriculture purpose? And hence Boulding and John Robinson emphasize that whenever the supply of factor of unit and the industry or the economy is not perfectly elastic, a part of the earning of the factor will consist of surplus and the economic rent. Since full prices get आर नॉट नेसेसरी टू मेक द फॅक्टर ऑफ युनिट अवेलेबल. म्हणजे थोडक्यात केनेथ बोल्डिंग आणि जॉन रॉबिन्सनला म्हणायचं काय होतं की सगळेच फॅक्टर ऑफ प्रोडक्शन हे इझिली अवेलेबल होत नाहीत आणि त्यांची स्कॅर्सिटी असल्यामुळं तुम्हाला जे काही ड्यू टू स्कॅर्सिटी म्हणजेच देअर इज डिसइक्विलिब्रियम बिटवीन डिमांड अँड सप्लाय आणि तो डिसइक्विलिब्रियमसाठी आपल्याला काही पेड करावं लागतं ज्यालाच आपण रेंट असं म्हणतो. अकॉर्डिंग टू मॉडर्न थेरी ऑफ रेंट, द रेंट ऑफ द फॅक्टर from the point of view of the any industry is the difference between actual earning and transfer earning. This actual modern economist na rent cha formula kay dila hai, the present earning minus transfer earning. Transfer earning mhanje kay, ata mi present land madun kiti kamavti ani transfer earning yatla difference mhanje rent. आता तुमच्यातले खूप जण म्हणतील मॅडम व्हॉट इज द ट्रान्सफर अर्निंग. ट्रान्सफर अर्निंग इज रेफर्स टू द अमाऊंट ऑफ मनी विच द फॅक्टर ऑफ प्रोडक्शन कुड अर्न इन द नेक्स्ट बेस्ट पेड यूज. ट्रान्सफर अर्निंग म्हणजेच काय की बाबा मी गहू लावून मला त्यातनं 10,000 रुपये मिळाले आणि मी जर तांदूळ लावला असता तर मला त्यातनं 17,000 रुपये मिळाले असते. तर नेक्स्ट बेस्ट अल्टरनेटिव्ह हा 17,000 होता. त्यातनं जो काही इन्कम मिळणार आहे त्याला आपण ट्रान्सफर अर्निंग असं म्हणतो. इट इज नियर टू द ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट ही कन्सेप्ट तुम्ही फर्स्ट चॅप्टरमध्येच ऐकलेली आहे. ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट इज ऑपॉर्च्युनिटी लॉस. सो तिथं त्यांनी सांगितलेलं आहे ट्रान्सफर अर्निंग इज रेफर्स टू द अमाऊंट ऑफ मनी विच अ फॅक्टर ऑफ प्रोडक्शन कुड अर्न इज द नेक्स्ट बेस्ट अल्टरनेटिव. अकॉर्डिंग टू द मॉडर्न थेअरी, द रेंट इन द सेन्स ऑफ सरप्लस अराइजेस वेन द सप्लाय ऑफ लँड इज लेस दॅन परफेक्टली इलास्टिक. मीन्स युअर लँड सप्लाय इज परफेक्टली इलास्टिक अँड वॉट एवर द डिमांड इज देअर इट कंटिन्युअसली इन्क्रीजेस अँड सो दॅट द रेंट आर ऑल्सो इन्क्रीजेस. फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ द इलास्टिसिटी ऑफ द सप्लाय देर आर थ्री पॉसिबिलिटी. वन, सप्लाय ऑफ द लँड हा इन इलास्टिक आहे, कधी तो परफेक्टली इलास्टिक आहे किंवा तो लेस इलास्टिक आहे. म्हणजे इथं तुम्ही बघू शकता मला सांगायचं आहे काय, स्टेटमेंट ऑफ द लॉ आपल्याला काय सांगतो मुलांनो की सप्लाय ऑफ द लँड हा परफेक्टली इन इलास्टिक आहे. हे इलास्टिसिटीमध्ये तुम्ही बघितलेलं आहात. परफेक्टली इन इलास्टिक म्हणजेच काय, ई इज इक्वल टू झिरो. सो सप्लायचा कर्व हा हॉरिझॉन्ट वर्टिकल आलेला आहे, बरोबर आहे.
सप्लाय ऑफ लँड. पण डिमांड जी काही आहे लँडची ही बदलत राहते ना रे मुलांनो. साताऱ्यामध्ये समजा एवढी डिमांड आहे, मुंबईमध्ये एवढी डिमांड आहे, खेडेगावामध्ये एवढी डिमांड आहे, म्हणजे इट डिपेंड्स ना रे गाईज. प्रत्येक सिटीमध्ये प्रत्येक एरियामध्ये डिमांड ही चेंज होते आणि त्यामध्ये जो काही डिसइक्विलिब्रियम होतो किंवा त्यामध्ये जे काही आपण म्हणूया इंटरसेक्शन आहे, तर इथं मुंबईसारख्या शहरामध्ये हा रेट असणार आहे, साताऱ्यासारख्या शहरामध्ये हा रेंट असणार आहे, आणि गावामध्ये तो काही म्हणजे गरजच नाही कारण डिमांड कमी आहे, सप्लाय घरांचा जास्त असतो. खेडेगावामध्ये कोण जाणार आहे जमीन घ्यायला? सो तो विषय त्यांनी सांगितला आहे. मॉडर्न रेंट ऑफ अ थेरी व्हेन द सप्लाय ऑफ फॅक्टर इज परफेक्टली इन इलास्टिक. सप्लाय काय आहे आपला? जमिनीचा फॅक्टर ऑफ प्रोडक्शन जे काही जमीन आहे ती परफेक्टली इन इलास्टिक आहे. कारण मी हे तुम्हाला वेळोवेळी सांगते आहे, सप्लाय इज रिमेन्स कॉन्स्टंट बिकॉज इट इज नॅचरल नॉट अ मॅनमेड. सो अशा पद्धतीनं आपण रेंट ठरवणार आहे, जिथे इंटरसेक्शन होईल तिथून जो एरिया राहील तो त्याचा रेंट असा कन्सिडर केला जातो. म्हणजे इथं मुलांनो एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की द रेंट ऑफ अ लँड इज डिटरमाइंड विथ द हेल्प ऑफ डिमांड अँड सप्लाय, दॅट इज द स्टेटमेंट ऑफ द लॉ. आणि देन यू हॅव टू ड्रॉ द डायग्रॅम अँड देन यू हॅव टू एक्सप्लेन दिस डायग्रॅम, दॅट एक्स ॲक्सिस डिनोट्स एरिया ऑफ अ लँड अँड वाय ॲक्सिस डिनोट्स प्राईज ऑफ द लँड, एस एस इज द सप्लाय ऑफ लँड अँड डी डी इज द डिमांड ऑफ अ लँड. And transfer earning is a zero. Present earning minus transfer earning. The rent is ORES. That shaded portion denotes rent. हा मुद्दा त्यांनी इथं सांगितलेला आहे. नेक्स्ट त्यांनी सांगितलं आहे बघा, नाव इफ द डिमांड इन्क्रीजेस. आता मगाशी डिमांड आपली एवढी होती सो हा एरिया आपला रेंट म्हणून कन्सिडर केला. आता पॉप्युलेशन वाढतं आहे तसं डिमांड पण वाढणार ना. समजा डिमांड कर्व इज इन्क्रीजेस सो इज शिफ्ट टुवर्ड्स डी झिरो, पण सप्लाय नाही ना वाढू शकत मुलांनो. सप्लाय इज ऑलवेज इन इलास्टिक. मग अशा वेळेस जिथं जास्त डिमांड आहे तिथं रेंटसुद्धा वाढणार. म्हणजे हेच आपल्या इथं किंवा मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये होतं. आपण म्हणतो ना साताऱ्यामध्ये 1 BHK 5,000 रुपये भाडे, पुण्यामध्ये ते 12,000 रुपये, मुंबईमध्ये मिळते 30,000 रुपये आहे. का असं होतं? बिकॉज तिथली डिमांड इथली डिमांड यामध्ये फरक आहे आणि त्यामुळं जेवढी डिमांड जास्त सप्लाय तर कॉन्स्टंट राहणार आहे आणि त्याच्यावरून त्याची रेंटचा रेट जो काही आहे तो सुद्धा तिथं वाढणार आहे. आता इथं त्यांनी दिलेलं आहे. आता बऱ्याच वेळेस सप्लाय परफेक्टली इलास्टिक असेल तर काय होतं आहे? परफेक्टली इलास्टिक असेल व्हेन द सप्लाय ऑफ द फॅक्टर इज परफेक्टली इलास्टिक, तर मग हा शेडेड पोर्शन हे काय महत्त्वाचं नाही. परंतु हे दोन डायग्रॅम तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत की सप्लाय इज इन इलास्टिक परफेक्टली इन इलास्टिक सो द सप्लाय कर्व इज व्हर्टिकल पॅरेलल टू एक्स ॲक्सिस अँड डिमांड कर्व यू ऑलवेज नो इट इज डाऊनवर्ड. आता ज्याची डिमांड ज्या जिथं तुम्ही रेंट फाइंड आउट करताय तिथली डिमांड किती आहे त्याच्यावरनं त्याचा रेंट हा तिथं ठरतो आहे. आता नेक्स्ट डायग्रॅममध्ये त्यांनी सांगितलं की डिमांड इन्क्रीजेस. डिमांड इन्क्रीजेस म्हटल्यावर तो शिफ्ट झाला म्हटलं की तर रेंटसुद्धा वाढणार, कारण शक्यतो सप्लाय हा कधीच वाढू शकत नाही कारण इट इज मॅनमेड. सो दिस इज ऑल अबाउट द मॉडर्न थेरी ऑफ रेंट. तुम्हाला फक्त इथं काय करायचं आहे, तर मॉडर्न थेरी कुणाची आहे हे पहिलं लक्षात ठेवायचं आहे. तर पॅरिटो, मिसेस जॉन रॉबिन्सन, बोर्डिंग, स्टिग्नर, शेफर्ड अपोज द रिकार्डियन थेरी बिकॉज इट वॉज ॲप्लिकेबल फॉर द ॲग्रिकल्चर लँड ओनली, राईट. आणि त्याच्यानंतर मग काय आहे, केनेथ बोर्डिंग काय म्हणतो किंवा मिसेस जॉन रॉबिन्सन काय म्हणतात, तर रेंट इज द इन्कम अर्न ड्यू टू द स्कॅरसिटी ऑफ अ लँड. जमिनीची कमतरता असल्यामुळं आपण जे काही इन्कम कमवतो त्याला आपण रेंट असं म्हणू शकतो आहे. म्हणून तर तिथं डिमांड आणि सप्लायचं डिसइक्विलिब्रियम त्यांनी दाखवलेलं आहे. सो पुन्हा एकदा मी रिवाईज करते. रिकार्डो थेरीमध्ये आपण म्हणत होतो की रेंट आर डिटरमाइंड अकॉर्डिंग टू फर्टिलिटी ऑफ लँड बिकॉज देअर वेअर वी कन्सिडर ओनली ॲग्रिकल्चर लँड सो द फर्टिलिटी मॅटर्स. बट हिअर इन द मॉडर्न थेरी दिस थेरी इज नॉट ओनली रिलेटेड टू द लँड विच इज यूज फॉर द ॲग्रिकल्चर बट इट इज यूजफुल फॉर द लँड विच इज यूज फॉर द नॉन ॲग्रिकल्चर पर्पज लाईक कमर्शियल पर्पज. अँड सो दॅट त्यांनी इथं सांगितलेलं आहे की तिथं हे रेंट जो काही आहे तो डिटरमाईन करताना डिमांड आणि सप्लायनुसार वाढतो आणि ही त्याची डायग्रॅम आहे. दिस इज ऑल अबाउट द मॉडर्न थेरी ऑफ अ रेंट. थँक्यू सो मच. Mm-hmm.